नमस्कार, मंजूस रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी कच्च्या कैरीचं सरबत करणार आहे. त्यासाठी मी इथे एक कैरी घेतलेली आहे. आता आपण त्या कैरीचं देठ काढून घेऊ व किसून व तिचे साल काढून घेऊ. साल काढल्यानंतर कैरीला छान प्रकारे आपण किसून घ्यायचं. आता आपण कैरी किसून घेऊ. इथे आपली कैरी किसून झालेली आहे. एका कैरीचे एक बाउल इतका किस झालेला आहे. त्यासाठी आता एक बाउल किस व एक वाटी साखर घेऊया व हे दोघं आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेऊ. हे चांगल्या प्रकारे मिक्सरमधून बारीक असं का मिक्स पेस्ट करून घ्यायची याची. आणि कैरी जर जास्त आंबट असेल तर थोडी जास्त साखर टाकायची, किंवा नॉर्मल असेल तर मग एक वाटी साखर टाकली तरी चालते. आता आपण एक टीस्पून काळं मीठ टाकूया व थोडं पाणी टाकून घेऊ व मिक्सरमधनं आता हे फिरवून घेऊ. आता आपला कैरीचा गर छान प्रकारे बारीक झालेला आहे. तो आपण एका भांड्यात ओतून घेऊ व त्यात गरजेनुसार पाणी मिक्स करू. पाणी मिक्स केल्यानंतर चांगल्या प्रकारे आपण ते मिक्स करून घ्यायचं स्पूनने. नंतर मग आता सरबतच्या ग्लासमध्ये आपण सरबत तयार करू. त्यासाठी मी इथे आता सरबतचे ग्लास घेतले. त्यात आपण आईस क्यूब टाकूया. आईस क्यूब टाकून झाले. आता आपण कैरीचा गर टाकून घेतो आहे. अशा प्रकारे आपलं थंडगार असं कच्च्या कैरीचं सरबत तयार झालेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपींसाठी मंजूस रेसिपीला सबस्क्राईब करा.